या प्रकरणामध्ये ड्रग्जचं सेवन झालंय का, या बलात्काराच्या प्रकरणामध्ये ड्रग्जचं सेवन झाला असल्याचा आरोप हा कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. हे प्रकरण दडपण्यासाठी जो काम कोण प्रयत्न करते त्यांची चौकशी करा, जेणेकरून या मुलीला न्याय मिळला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि ज्या अधिकाऱ्यांनी हा जे उघडकीस काढलं त्यांचं आमच्याकडनं अभिनंदन. हे जास्त महत्वाचं पण आहे. आणि विद्येच्या माहेरघरामध्ये असे प्रकार वारंवार होत आहेत. पहिल्यांदा तर या मुली जो बलात्कार झाला, या मुलगी आहे 16 वर्षाची आणि याच्यामध्ये परत ड्रगचा वास येतोय. म्हणजे अंमली पदार्थ घेऊन हे सगळे उद्योग केलेले, म्हणजे पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ अजून मिळले विकले जातात. आणि याच्यामध्ये आपण हे सगळं प्रकरण बघितलं असेल तर 5-6 महिन्या मुलीवर अन्याय होत होता. आणि हे संस्था चालकांना माहिती असून सुद्धा संस्था चालक याच्यामध्ये डोळे झाक करत होते. आमची याच्यामध्ये एक अशी माहिती मिळाली की याच्यामध्ये संस्था चालकांनी त्या मुलीचा दाखला सुद्धा घरी हातात देण्याची तयारी त्या पालकांकडे केली होती आणि दिलेला होता. आणि मग जर त्या मुलीला जर संरक्षण देता येत नसेल तर कमीत कमी त्याच वेळेला त्यांनी पोलिसांकडे जाऊन ती तक्रार नोंदवायला पाहती. पण त्या ठिकाणी असणारे संस्था चालक आणि काही शिक्षक आणि काही प्राध्यापक यांनी एकत्र येऊन हे प्रकरण दडपण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्या विरोधात आज आम्ही सगळे या ठिकाणी आलेले आहेत. आमची पोलिसांना याच्यामध्ये एक विनंती की याच्यामध्ये कुठल्याही तपासामध्ये आपण त्रुटी न ठेवता, जेणेकरून त्या मुलीला न्याय मिळला पाहिजे. आणि खरं तर वाड्या कॉलेज हे नामांकित कॉलेज आहे, ते परिवार वाड्या कॉलेज आहे, यांचं मोठं योगदान आहे. आणि योगदानमध्ये अशी चुकीची लोकं त्या संस्थेत जर काम करणार असेल तर ही संस्था बदनाम होती, पुणे शहर बदनाम होतं. आणि ज्या मुलीवर आज अन्याय झालाय, जो अत्याचार झालाय, त्याला वाचा फुटली पाहिजे. आणि ज्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी आमच्या या निमित्ताने मागणी. त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आम्ही आमचं निवेदन यंदा आता देणार आहे. आणि मग आम्ही जोपर्यंत आम्ही ह्या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष ठेवणे, जर ह्या प्रकरणामध्ये जर न्याय नाही मिळत तर ह्याच्यापेक्षा आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यावर येऊन त्या मुलीला न्याय देऊ शकतो. आणि जी चुकीची लोक त्या संस्थेत काम करतात त्यांच्यावर कारवाई जो पण होत नाही तो पण आम्ही त्यांच्या पाठपुरावा करणार आहोत.